नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक मोठी अपडेट समोर आलेली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र आहात, तुम्ही लाभार्थी आहात, यापर्यंत अद्यापर्यंत आपण बघितलं तर 5 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले। जवळपास यामध्ये बघितलं तर 7,500 रुपये प्रति महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले। आता महत्त्वाची एक बातमी समोर येत आहे की लाडक्या बहिणींचे पैसे वाढ होणार। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यावेळेस वाढ होईल, ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारची ताकद वाढवल्यावर वाढ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहेत। कोणीही ऐकायला आली ही योजना बंद करणार नाही, उलट लाडक्या बहिणींची बहिणीने सरकारची ताकद वाढवली तर हे पैसे 1500 ते 2000 पुढे 2000 ते 2500 करू, असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहेत। हे पैसे जनतेचे आहेत आणि पूर्वी हे पैसे पूर्वीचे हप्ते घेणारं सरकार होतं, हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये हप्ते भरणारं सरकार असल्याचं या ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती। तर महत्त्वाचं आहे, या अगोदर आता 1500 रुपये जे महिलांना हप्ते मिळत आहेत ते पुढे चालून 2000 ते 2500 असे जे पैसे आहेत वाढत जातील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली। तुम्हाला काय वाटते, 1500 रुपये जे राज्य सरकार देत आहे ते पुढे राज्य सरकारमध्ये नवीन सरकार आल्यावर त्याचे 2000 किंवा 2500 रुपयापर्यंत जाईल का, अशी माहिती जी आहेत राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा राज्याचे विरोधी पक्ष नेते असतील ते सुद्धा सांगतात की आम्ही सरकारमध्ये आल्यावर जे 1500 रुपये राज्य सरकार देत आहे त्याचे दुप्पट करू, तिनपट करू। तर असं खरं होणार का, नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।